आता गोलंदाज आपण पाहतोय आता मधुकर पाटील मॅन फॉर्म गुलसुंदे स्वरा इलेवन मोफडा आणि त्यांच्या विरोधात वरद इलेवन संघ आपण पाहतोय. या दोन संघादरम्यान ही मॅच पवन ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी नॉट आउट आपण त्यांची पाहिली आहे तेच आता असेल स्ट्राईक करणार होती. मधुकर पाटील डावखुऱ्या शैलीदार गोलंदाज पहिला चेंडू आणि पहिला चेंडू होते जबरदस्त शतरक्षण बॅकअप या चेंडूवरती अविनाश पारिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि पहिलीच धाव पाहून राहिली असेल या चेंडूवर त्यांनी बाईच्या स्वरूपात अविनाथ कुरंगले आणि स्क्वेअरलेग पंच हरेश माद्रे गोलंदाज मधुकर पाटील डवखुऱ्या गोलंदाज या चेंडूवरती केलेलं आक्रमण स्टेट डायचा फटका लोंगापती जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे सिंगल त्याच्यापेक्षा जास्त काय पाहायला मिळत नाहीये. मधुकर पाटील एक चांगला गोलंदाज गुणवान हा गोलंदाज आहे गेली कित्येक वर्ष आपण बघा सातत्यपूर्व जी कामगिरी करत असताना आता 40+ मध्ये त्यांची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. वरद टावर त्यांच्या विरोधात मोपाडा अशी मॅच अशोक पारंगे यांना आपण एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. हा चांगला चेंडू तेच तरह चेंडू फेकला जातोय डॉट बॉल चार ओव्हरची मॅच आणि या चार ओव्हरच्या मॅच मध्ये एक मोठा टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल पवन. मात्र या चेंडूवरती एकच धाव त्याला मिळाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये जे काही आपण पाहिलं असताना आक्रमण केलं होतं ना पवन यांचं मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तीन धाव संख्या लागली त्या फलकावरती. स्वरा इलेवन मोपाडा संघाचे मात्र एक गोलंदाज चांगली कामगिरी करतोय ऑन साइड मध्ये नरेश म्हात्रे नरेश म्हात्रे मात्र टिकले नाही. का तशी हुलकानी देतात ना तशी काय ती हुलकानी दिली की काय आणि नरेश यांच्याकडून मिस्टेक झाली चौकार आली ते या चेंडूवरती. सुनील टोंबरे या चेंडूवरती नटा स्टाईल ने जबरदस्त फटका प्रहार केलाय स्क्वेअर ले करून आलेला माइट हिट गगनभेदी षटकार. तेरा धाव संख्या लागली ती धाव फलकावरती. रसायनी पादरंग 40+ यांच्या वतीनं ही सदस्य आपण पाहतोय स्पर्धा आयोजित केली आहे डे नाईट या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय. चॅम्पियन कुठला संघ होईल जे चमचम ती ट्रॉफी वाट पाहते आणि त्याच्यावरती सर्वच खेळाडूंच्या नजरा लागलेत. बरेचशेच पारितोषिक आपण पाहतो बेस्ट बॉलर बेस्ट फलंदाज बेस्ट गोलंदाज मैन ऑफ द सिरीज बॉलर नेम रुपेश जामकर रुपेश जामकर. मोफाडा मार्केट एंड कडून राईट आर्म ओवर द विकेट ना गोलंदाज करतोय तो रुपेश जामकर. सुरेख चेंडू मिड ऑफ मध्ये चेंडूला चांगला शतरक्षण आपण पहिल्या सरवतोय मधुकर पाटील यांच्या माध्यमातून. एक धाव या चेंडूवरती आली आहे सिंगल धाव संख्याच्या बरोबरीने 14 धावा लागले धाव फलकावरती. पवन जे खेळतात ते आपण मला चार धाव संख्या होती. सुनील ठोंबरे त्यांच्या बॅटमधून एक आपण षटकार पहिला एक चांगली सावध कामगिरी त्यांची आपण पाहतोय. वरद टावर जे आपण पाहिलं सुप्रीमो ट्रॉफी याच मैदानावर खेळली होती
संदीपदादा मुंडे यांची आपण पाहिलं असेल द्वितीय क्रमांक ज्या रायगड हापमधून आपण पाहिलं असेल त्या संघानं पटकावलं होतं आणि दोन्हीच पारितोषिक आपण पाहिलं असेल आपल्या रसायनी परिसरामध्ये आले. ओपनमध्ये आपण पाहिलं असेल रसायनी इलेव्हन आणि रायगड अपमधून आपण पाहिलं असेल वरद टावर. मात्र गोलंदाज आपण पाहतोय रुपेश जामकर चांगली गोलंदाजी करतोय. 15 धावा धावफलकावरती पवन हा सुरेख चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. शतरक्षण मात्र थोडेसे पंबल झाले. यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. अविनाश सर सांगतात का दोन चालतील धावा. आता चेंडूची फेकी आता वारंवार 17 धावा धावफलकावरती. इकडून तिकडून आता आवाज येत आहे. हे 40+ सर्व खेळाडू आहेत. नुसताच खेळ नाही आहे. टेन्शन ना तुमच्यावरती असेल ना तो टेन्शनही कमी केला जातोय. डॉट बॉल रिव्ह्यू याच्या पुढे नसेल असे आम्हाला अध्यक्षाही पहिलेच कळवलेलं आहे. तर तो पंच आता काय निर्णय देतील ना तोच निर्णय असेल. हा एक कॅमेरा आता आपण पाहिलं असेल त्याची बॅटरी लो आहे त्याला चार्जिंगच होत नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित आपण आयुष्य संपवून टाकलं कारण का त्याला बॅटरी दोन टाकल्या तरी पण त्या चार्ज दाखवत नाहीयेत. हा सुरेख चेंडू कदाचित विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती. हा जो कधी कधी माणूस आपण एखाद्या टेन्शन मध्ये आलो ना त्याच्यावर दुसरा टेन्शन आला का मग तो अजून टेन्शन मध्ये जातो. तसंच काहीसं झालं जेल त्यांच्याकडून सुटला तो टेन्शन जास्त आला आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडू पकडण्यासाठी गेलं आणि स्वतःच मात्र आपण पहिले असेल जमिनीवरती पडले. 18 धावा धावफलकावरती. विश्वनाथ भुईर यांचं या ठिकाणी आग पडतो त्यांचंही स्वागत. चेंडू हवेमध्ये विकेटची संधी निर्माण होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. रुपेश जामकरनं या चेंडूवरती दोन ओव्हर्स खेळ समाप्त झाला. दोन षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये 13 तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं असं रुपेश जामकर यांनी 5 धावा खर्च करून चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाज आपण पाहतोय सुनील टोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर आमचे आपण पाहतोय संजय कुरंगले आणि मंगलमूर्ती हॉस्पिटलचे आमचे प्रशांत जगताप. चांगला इलाज ते नेहमीच करत असतात. कधी इंजेक्शन मारतात आम्हाला कळत नाहीयेत एवढा नाजूक त्यांचा हात. आणि वॉल्यूम आता आमचा कमी असेल थोडासा. ते दोन्ही डॉक्टर्स त्या ठिकाणी आले त्यांचा मी याचा आपण पाहतो 40+ मॅचमध्ये आम्ही स्वागत करत आहोत. दोन्ही डॉक्टर आले त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत. लाईफ लाईन नवीन फलंदाज दशरथ याही चेंडूवरती जबरदस्त टिपलेला. हा हा नक्कीच आपल्याला संकेत आले त्याच्यामुळे आमचाही आता आवाज आम्ही थोडासा हलक्या पट्टीनं खालच्या पट्टीचा आवाज घेतो आणि ते आता तुम्ही समजून घ्या. पवननं मात्र पहिल्या मॅचमध्ये पवनदादांनी खऱ्या अर्थानं अर्धशतक या मैदानावरती झळकवलं होतं आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं असेल त्यांना स्वस्त्यात बाद केलंय आणि फक्त 5 धावा त्यांच्या बॅटमधून पाहिल्या. मात्र गोलंदाजीची धार जर आपण पाहिली ना ती गोलंदाजीची धार अतिशय चांगली आहे स्वरा इलेव्हन मोपाडा संघाचा आणि
18 धाव संख्या धाव फलकावरती. नवीन फलंदाज अण्णा गावडे आडवे तिडवे फटके मारता प्रयत्न. अशोक कडून आज बऱ्याचशा मिस्टेक किंवा या ठिकाणी खराब शतरक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. बाईज अभि बाईज ना बाईजचा त्यांचा इशारा येतो आहे. आता बाईज येऊ द्या कशा याव धावू येऊ द्या. आता धावांची गरज आहे ते आपण पाहतोय. भरत धाव संघाला 22 धावा धाव फलकावती. दशरथ 19 दशरथ आले पोलीस. दशरथ मध्ये पोंजे गावचा सितारा. वाईट बॉल एज आहे का. चला हरीश मात्र सांगतात एज लागली आहे. अभि सरांचं कदाचित लक्ष नसावं. हा नरेश सर आम्ही समोरचं सुद्धा बंद केलं होतं कारण का आम्हाला माहिती आहे ते कधी कधी प्रॉब्लेम निर्माण होतात. ती खबरदारी आम्ही घेतली होती. विकेट पात्र आपण पाहतोय दशरथ. आता विकेट वरती विकेट नाही. अंपरची गाड तुम्हाला घ्यायला लागेल. सेफ्टी गार्ड नसेल तरी अंपरची गाड घ्यायलाच लागेल. चला स्पीडअप करा स्पीडअप. विष्णू भाऊ चला लगेच मैदानाच्या आतमध्ये तुमचा प्लेअर तयार ठेवा. नाही मगाशी एक प्लेअर डायरेक्ट बाहेर आला होता तरी पण आपण दुसरा प्लेअर पाठवला होता. आणि एक धाव आरोग्यासाठी काहीच नाही केलं. विष्णू गाताडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. संदीप दादा धाव फलकावर गेले आतापर्यंत 19 धावा. शांत आणि संयमी सुरुवात. हा विकेट वरती खऱ्या तर सकाळच्या मौसमामध्ये आपण संध्याकाळी पाहिलं तर विकेटवरती धावा भरपूर येत होत्या. आणि जसं आपण पाहिलं असेल ना तर आपण मध्यरात्रीमध्ये आलो ना तर विकेटवरती आता धावा कमी येत आहेत. हीच तर खासियत ह्या अचानकच्या मैदानी म्हणून याला नावच दिलेलं आहे अचानकच हे मैदान. इथं अचानक कधी काही घडतंय आणि इथं जो खेळाडू जो गोलंदाज घडतोय ना तो पूर्ण रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये त्याची खूप सारी प्रगती होतीये. 20 धाव संख्या धाव फलकावरती. धाव संख्येची गती पूर्णपणे कमी केली कारण गोलंदाजी या संघाची खरं तर अस्त्र आहे. एका बाजूला पहिला षटक मधुकर पाटील यांचं पाहिलं, रुपेश जामकर, त्याच्यात सुभाष पारंगे हा देखील तेच तर हा गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष आहे वांचाचा व्हाईटचा इशारा. व्हाईट बॉल्स 21 धाव संख्या आता धाव फलकावती. असं म्हटलं जातंय बुन बुन से सागर बनताय. थेंबा थेंबाने तल साचला जातोय. तशीच आता एक एक धाव जमवण्यास सुरुवात केली आहे ती वरत त्यावर संघानं. सुंदर चेंडू सन्सबल क्रिकेट अण्णा गावडे. एक धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण करतायत. 22 या सिंगलच्या बरोबर 22 धावा लागेल धाव फलकावरती. आणि त्याच्यानंतर शेवटची 9वी मॅच असेल रिया 11 तुराडे आणि विघ्नहर्धा जास्मिन. चला दोन्ही टीमचे कर्णधार कॅप्टन आपण लगेचच त्याचे संपर्क करावं. सुभाष पारंगे चांगली गोलंदाजी करतोय. दीपक सर सांगतात आता आमच्या धावा कशा वाढतील. वाढून द्या आता. बोनस तुम्हाला कसा काय द्यायचा. दिवाळी पण संपली दसरा पण गेलाय आणि ईद पण नाही आहे त्याच्यामुळे आता बोनस काय द्यायचा. मात्र पाहूया मॅच चांगली होईल. गोलंदाजाने खऱ्या त्यांना लगन सरायचं त्यांना बोनस द्यायला लागेल. आता शेवटचा षटक स्लॉकवरचा षटक घेऊन कोण येतोय. गोलंदाज बॉलर नेम योगेश पाटील मॅन फॉर्म
देवळोळी योगेश पाटीलच्या हातामध्ये स्लॉकवरची जबाबदारी आता देण्यात आली आहे. अण्णा गावडे अण्णा काय येऊ दे एज लागले गलीमध्ये चांगलं शत्ररक्षण. अण्णांच्या भुलात आपल्याला तुम्ही बली पडू नका. कधी पण काय पण करतील. एक धाव या चेंडूवरती आली आहे आणि संदीप दादा मला सांगतायत की 23 धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. तर वर्ल्ड डावर संघाची धाव संख्या शांत आणि संयम क्रिकेट आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी एवढी आहे ना की भरपूर गर्दी आहे. मात्र जे ऑनलाईन आहेत त्याच्यामुळे दिसत नाहीयेत. मात्र इथे जे आहे ते आपण पाहतो दर्दी क्रिकेटचे दर्दी. बालासाहेब क्रीडानगरी क्रीडांगण स्वर्गीय हिंदुत्वाचे सम्राट सर सेनापती बालासाहेब ठाकरे क्रीडांगणावरती नेहमीच इथे चांगल्या चांगल्या मोठमोठ्या मॅचेस आपण पाहतोय. येणाऱ्या 18 तारखेपासून सुरेशदादा पाटील यांच्या पण पद्मताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं 18 तारखेपासून 4 दिवस नाईटची मोठी स्पर्धा आपल्या भेटीला नाईटची येणार आहे. अशा बऱ्याचशा स्पर्धा आता ह्या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतील. तशी सुप्रभ झाली त्याच्यानंतर लगेच आपण पाहतोय या हे 40+ मॅच. त्याच्यानंतर सुरेशदादा यांचे नाईट पण स्पर्धा येणार आहे. ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. रुपेश प्रवीण दुगाड यांची खऱ्या अर्थानं हुबेहूब आवाज काढणारी आपण पाहतोय. रुपेश दळवी ना रुपेश दळवी साथी समालोचक तेही आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेत आहेत. रुपेश आपण अतिथी मला तुझ्या कक्षामध्ये यावं आपलंही स्वागत आहे. डॉट बॉल योगेश पाटील चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूत एक धाव दुसऱ्या चेंडू डॉट त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर सिंगल डबल डॉट चांगली गोलंदाजी. आणि शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी या शेवटचा एक बॉल या षटकातील एक धाव मात्र जाऊन पूर्ण केली आहे. आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपालकावरती लागल्या 25 आणि आता गरज आहे ती 26 धाव संख्येची. आणि जशी मॅच आपण पाहिली असेल मंथन 11 मोपडा आर्या माझगाव तशीच मॅच मात्र आता पुन्हा एकदा आपण पाहतोय. त्याच धावा तेच आपण पाहिलं असेल मात्र या मॅच टीमद्वारा वेगळ्या आहेत. आणि संदीप दादांना आपण पहिल्या मॅचमध्ये ते एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. आताही मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय. द्रव्य कड़ा मुकाबला यहाँ पे दिखा दीजिएगा 40+ देखिए दिन रात ये मैच का आयोजन यहाँ पे किया गया इस अचानक के मैदान के ऊपर. बढ़िया खेल इस मैदान के ऊपर होता हुआ 40+ के माध्यम से देखा जाए तो बढ़िया बढ़िया स्कोर यहाँ पे बनता हुआ. अब आने वाली 24 गेंदे और 26 रनों की जरूरत है. बढ़िया मैच इस मैदान के ऊपर आपको दिखाई देगा. बल्लेबाजी की जोड़ी मैदान में जानी है. रिया 11 तुराडे टीम के कप्तान और विघ्नहर्ता
जैस्मिन के कप्तान को, दोनों कप्तानों को मैं गुजारिश करूंगा टॉच करने के लिए पैवेलियन में आना है। नेक्स्ट मैच इसके बाद उनकी होने वाली गेंद मैदान में ले जानी है। चलिए गेंद ले जानी है, बल्लेबाजी की प्राइमरी जोड़ी मैदान में जा रही है। बढ़िया मैच इस मैदान के ऊपर आपको दिखाई देगा इस केथन गाथाड़े, नितिन गाथाड़े स्कोरर की भूमिका में यहाँ पे आ चुके हैं। उनका ये 40 प्लस के माध्यम से रिया 11 के कप्तान यहाँ पे आ चुके हैं। तो मैं विघ्नहर्ता जैस्मिन टीम के कप्तान को गुजारिश करूंगा टॉच करने के लिए आना है। देखिए नाइट मैच यहाँ पे होता हुआ, टोटल स्कोर 24 गेंदे और 26 रनों की जरूरत है। देखिए किस तरह का खेल इस मैदान के ऊपर होगा ये देखा जाएगा। बढ़िया मैच यहाँ पे होता हुआ 40 प्लस के माध्यम से और डे नाइट ये टूर्नामेंट इस मैदान के ऊपर होती हुई। प्रशांत जगताप, डॉक्टर प्रशांत जगताप साहब इन्हें मैं गुजारिश करूंगा टॉच कीजिए दोनों टीमों के बीच में। एक तरफ रिया 11 और दूसरी तरफ है विघ्नहर्ता जैस्मिन टीम, दोनों टीमों में हमारे डॉक्टर साहब इनके माध्यम से यहाँ पे टॉच होता हुआ। प्रशांत जगताप इनके माध्यम से यहाँ पे टॉच होता हुआ। बढ़िया मैच अब होनी चाहिए इस मैदान के ऊपर, 24-26 की जरूरत है, 24 और 26 रन की जरूरत। टॉच यहाँ पे होता हुआ प्रशांत जगताप, डॉक्टर साहब है उनके माध्यम से यहाँ पे टॉच होता हुआ दोनों टीमों के बीच में। रिया 11 तुराड़े और विघ्नहर्ता जैस्मिन ये दो टीमों के बीच में, जैस्मिन विघ्नहर्ता जैस्मिन टीम ने यहाँ पे टॉच जीत चुकी है। तो स्ट्राइक में बल्लेबाजी की जोड़ी मैदान में आ चुकी है, स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज अरुण और लॉन्ग स्ट्राइक बल्लेबाज योगेश। गेंदबाजी के माध्यम से पहली ओवर अन्ना गावड़े, देखिए अन्ना गावड़े गेंदबाजी करेंगे, बल्लेबाजी करते हुए अच्छी बल्लेबाजी उनके माध्यम से होती हुई। 24 गेंदे 26 रनों की जरूरत है। ये गेंद लाजवाब गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति और बल्लेबाज आउट हो चुके हैं। देखिए पहली गेंद के ऊपर पहला विकेट अन्ना गावड़े के माध्यम से यहाँ पे होता हुआ। बल्लेबाजी करते हुए टीम के कप्तान को 12 मैन सिर्फ भेजिए, हमें यहाँ पे नाम नहीं पता है, नए बल्लेबाज जिनका नाम हमें यहाँ पे जानना है। 12th मैन तानाजी, देखिए तानाजी आ चुके हैं मैदान में और नए बल्लेबाज स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे, स्ट्राइक के बल्लेबाज तानाजी, नौ स्ट्राइक के बल्लेबाज योगेश पाटिल मैन फ्रॉम देवलोली के, देखिए और अंडा गावड़े की पहली गेंद के ऊपर पहली विकेट, दूसरी गेंद ये गेंद लाजवाब, कूद के फॉलोअर से पकड़ने का प्रयास बिल्कुल लाजवाब किया था पर गेंद का और कुछ अन्ना गावड़े का संपर्क नहीं होता हुआ और एक रन यहां पे बनता हुआ, एक रन से खाता खोला। टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो एक विकेट के नुकसान पर एक रन, अभी भी जीतने के लिए 25 रनों की जरूरत है आने वाली 22 गेंदों में, 22 गेंद और 25 रन की जरूरत है जीत के लिए। अब स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज योगेश अन्ना गावड़े की तीसरी गेंद, स्ट्राइक में बल्लेबाज योगेश, ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई, फील्डर वहां पे मौजूद है, एक रन तो लो यहाँ पे बनता हुआ, अच्छी फील्ड देखिए लाजवाब फील्ड और कलेक्शन भी अच्छा यहाँ पे होता हुआ, एक रन से बढ़ती टोटल स्कोर 2 रन अब तक बन चुके हैं। अभी भी आने वाली 21 गेंदे और 24 रनों की जरूरत है, 21 गेंदे 24 रन बनाने जो सामने बल्लेबाजी करते हुए टीम को, लाजवाब खेल चल रहा है 20 40 प्लस के माध्यम से।
सोरा इलेवन भोपाड़ा और वरद इलेवन, ये दो टीमों में यह मैच यहाँ पे होता हुआ। लाजवाब फील्डिंग यहाँ पे होती हुई अन्ना गावड़े टीम के माध्यम से, और अन्ना गावड़े भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। लाजवाब गेंदबाजी अब तक यहाँ पे होती है, पहली गेंद के ऊपर पहली विकेट, उसके बाद 1-1 रन यहाँ बनाने में सफलता, टोटल स्कोर 3 रन 1 विकेट नुकसान पर। ये गेंद लाजवाब तरीके से खेले हुए पॉइंट क्षेत्र से, फील्डर वहां पे मौजूद है पर फील्ड यहाँ पे खराब होती हुई और गेंद चीरते हुए जाते हुए 4 रनों के लिए चौवा लगता हुआ। देखिए अन्ना गावड़े अच्छी गेंदबाजी तो कर रहे हैं पर फील्डिंग खराब होते हुए यहाँ पे दिखाई दे रही है। ये गेंद ऊंचाई बहुत है, फील्डर मौजूद है और यहाँ पे कैच, आसान सा कैच था पर कैच लपक नहीं पाए और विकेट यहाँ पे नहीं बनती हुई और 1 रन यहाँ पे बनता हुआ। टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी, टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो आने वाली अब गेंदे बाकी होगी 18, जीत के लिए बनाने हैं 18 रन, मतलब 3 ओवर का मुकाबला अभी तक बाकी है, बनाने थे 26-24 में, अब तक 18 रन यहाँ पे बनते हुए बिल्कुल लाजवाब मैच इस मैदान के ऊपर होता हुआ। 40+ देखिए, 40 के बाद ऐसे कहा जाता है आदमी बुजुर्ग होता है, पर 40 के बाद ये जो खेल रहे हैं ये सब यंग स्टार ऐसे दिखाई दे रहे इस मैदान के ऊपर 40+ के माध्यम से। बढ़िया मैच इस मैदान के ऊपर होता हुआ 40+ के माध्यम से, डे नाइट टूर्नामेंट यहाँ पे चल रही है। देखा जाए तो बहुत सारी टीम यहाँ पे खेली, बढ़िया तरीके से मैच यहाँ पे होता हुआ। अब यहाँ पे जो वरद 11 और सोरा 11 भोपाड़ा, ये दो टीमों में मैच यहाँ पे होती हुई, बढ़िया खेल अब तक हो रहा है। 18 गेंदे, 18 की जरूरत, नए गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज आ चुके हैं सुनील ठोंबरे गेंदबाजी के माध्यम से। ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई, गेंद को ढकेला है, गेंद जा चुकी है बाउंड्री लाइन के बाहर, बढ़िया तरीके से खेले हुए बल्लेबाज योगेश पाटिल के माध्यम से बनता हुआ यह चौवा। जीत के लिए बनाना है 14 रन, 17 गेंदे 14 रनों की जरूरत है। देखिए बढ़िया खेल चल रहा है मैदान के ऊपर और योगेश बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, 1 ही रन यहाँ पे बनता हुआ, फील्डर वहां पे मौजूद है, 1 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी, टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 23 रन 23 माफी चाहता हूँ 13 रन यहाँ पे बन चुके हैं, 13 रन पर यहाँ पे खेल करते हुए आने वाली 16 गेंदे 13 रनों की जरूरत। ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई गेंद, फील्डर वहां पे मौजूद, डायरेक्ट हिट हो पाता पर विकेट कीपर गोटी ने यहाँ पे चूके और जीवनदान मिला योगेश पाटिल को, नहीं तो योगेश पाटिल यहाँ पे रनआउट के स्वरूप में आउट हो चुके पर यहाँ पे जीवनदान विकेट कीपर के माध्यम से यहाँ पे मिलता हुआ योगेश पाटिल को। टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी, टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर 14 रन पर खेल रही है, अभी भी जीत के लिए बनाना है आने वाली 15 गेंदे और 12 रनों की जरूरत। लाजवाब मैच यहाँ पे होती हुई, नाइट मैच यहाँ पे हो रही है 40+ के माध्यम से। ये गेंद लाजवाब तरीके से गेंद पर विकेट कीपर के हाथों से गेंद छूटी, गलती हुई और वहां पे 1 रन बना और 1 रनों से टोटल स्कोर यहाँ पे होता हुआ 15 रन यहाँ पे बनते हुए 15 रन बन चुके हैं, 14 गेंदे 11 की जरूरत और यहाँ पे देखा जाए तो ग्रुप ग्राम पंचायत वासम में विद्यमान सदस्य और सरपंच साहब, उनकी पत्नी सरपंच साहब संदीप मुंडे साहब यहाँ पे विकेट कीपर के माध्यम से। ये गेंद हवाई सफर है, फील्डर वहां पे मौजूद,
बढ़िया तरीके का यहाँ पे कैच लपकते हुए और विकेट का पतंग यहाँ पे होता हुआ, बढ़िया कैच लपकते हुए पवन के माध्यम से और दो विकेट यहाँ पे जा चुकी है। टोटल स्कोर वहीं पे रुका हुआ 15 रन। देखिए टोटल स्कोर 15 रन अब तक बन चुके, अभी भी आने वाली 13 गेंदें 11 रनों की जरूरत है। मैच बढ़िया हो रहा है, ऐसा लगा था जिस तरह बल्लेबाजी हुई थी योगेश पाटिल की, जो चब्बे लगाए थे बढ़िया तरीके की, पर अब अच्छी गेंदबाजी हो रही है अन्ना गावड़े इनके टीम की। गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज सुनील किए गए, अन्ना गावड़े फील्डिंग यहाँ पे करते हुए एक रन तो यहाँ पे चुराते हुए दूसरी की मांग, पर बढ़िया रनिंग द मिड विनिंग यहाँ पे होते हुए योगेश पाटिल के माध्यम से, जहां पे एक रन थी वहां पे 2 रन चुराए। टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी, टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 17 रन अभी भी जीत के लिए बनाने हैं। आने वाली 12 गेंदे और 9 रनों की जरूरत है, 12 गेंदे 9 रन, किस तरह का खेल होगा इस मैदान के ऊपर यह देखा जाएगा। थैंक यू डीजे, एक वीरा आई का जो सॉन्ग यहाँ पे बजाते हुए ऐसा लग रहा था कि सॉन्ग बंद नहीं करूँ, पर ये मैच चालू है और देरी होगी तो यहाँ पे रात बहुत बढ़ेगी, अभी भी बहुत मैच यहाँ पे खेलने हैं। तो मैं गुजारिश करूँगा टीम को अब जल्द से जल्द मैच ऑन करना है, आने वाली 12 गेंदे जीत के लिए 9 रनों की जरूरत है। बल्लेबाजी की तरफ से बल्लेबाज स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे योगेश पाटिल, 9 स्ट्राइक में बल्लेबाज होंगे शेलार और गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज दीपक ठाकुर। देखिए दीपक ठाकुर गेंदबाजी के लिए आए, देखिए उनका जिला परिषद स्कूल में टीचर है और आज 40 प्लस में गेंदबाजी कर रहे हैं टीचर के माध्यम से और गेंदबाजी भी हो रही है उनकी, बढ़िया गेंदबाजी और तेज तेज गेंदबाज है और विकेट कीपर ने भी अच्छा काम यहाँ पे होता हुआ और डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति और डॉट गेंद की समाप्ति के बाद स्कोर वहीं पर रुका हुआ 17 रन, अभी भी जीत के लिए बनाने हैं आने वाली 11 गेंदे और 9 रनों की जरूरत है। देखिए क्या होगा इस मैच में, कौन सी टीम जीत हासिल करेगी। एक तरफ अन्ना गावड़े है, दूसरी तरफ योगेश पाटिल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। ये गेंद हल्के हाथों से खेले, फील्डर बाबा मौजूद था पर खराब फील्ड और उसके बदौलत 1 रन यहाँ पे बनता हुआ, 1 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी। टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर 18 रन, अभी भी जीत के लिए बनाने आने वाली 10 गेंदे 8 रनों की जरूरत है। 10 गेंदे 8 रनों की जरूरत है, क्या होगा इस मुकाबले में ये देखा जाएगा। ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई, फील्डर मौजूद है, 1 रन तो बनता है, अच्छी फील्ड अच्छी कलेक्शन यहाँ पे होता हुआ, 1 रनों से स्कोर में बढ़ोतरी होगी। शेलार इन्होंने अपना खाता खोला 1 रनों से, टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 19 रन यहाँ पे बनते हुए, आने वाली 9 गेंद है और 7 रनों की जरूरत है, विकेट लेनी पड़ेगी। ये गेंद हवा ऐसा पर हुआ था पर 1 रन यहाँ पे बना, फील्डिंग अच्छी हो रही है, बढ़िया फील्डिंग हो रही है, पर डॉट गेंद विकेट जब आएंगे तो इस मैच में कुछ तो लाजवाब और ये मैच भी बढ़िया होगी।
पर अभी भी वक्त है, अभी भी 8 गेंदे 6 रन की जरूरत है, 2 गेंद डॉट होनी चाहिए या विकेट आनी चाहिए जो ठाकुर सर के माध्यम से। ये गेंद हवा ऐसा पर है, पर अलग सा यहाँ पे रूप होता हुआ और गेंद जा चुकी है बाउंड्री लाइन के बाहर। शेला इनके बाहर से निकला, बल्ले से निकला बेहतरीन छक्का। जीत जीत हासिल कर चुकी है, जीत जीत। 6 रन चाहिए थे 8 गेंदों में और ये छक्का दागा है और यहाँ पे टीम जीत चुकी है। यहाँ पे सोरा 11 मोहपाड़ा टीम यहाँ पे जीत हासिल करते हुए, बढ़िया मैच यहाँ पे हुआ और हमारे डॉक्टर साहब मैच का आनंद यहाँ पे लेते हुए उनका भी हम ये 40